भुसावळच्या वरणगाव इथं अवैध गुटख्याची वाहतूक करताना पोलिसांनी पकडलंय. यामध्ये 2.5 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. वरणगाव शहरातील प्रतिभा नगर मधील शेख शोएब शाबीर खाटिक हा त्याच्या मालवाहू रिक्षा क्रमांक MH19S6373 मध्ये बेकायदा गुटखा वाहतूक करत असताना मिळून आलाय. वरणगाव पोलिसांनी याबाबत गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून संशयिताला वाहन आणि मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल नामदेव जोशी यांनी फिर्याद दिली असून संशयित शेख शोएब खाटिक यांच्याकडून रिक्षासह 2,36,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही माहिती DYSP नितीन गणापुरे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. 18/4/2021 रोजी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती कळाली होती की DK उर्फ शोएब खाटिक, मोहम्मद शोएब खाटिक नावाचा इसम एका पिकअप व्हॅनमध्ये इच्छापूर, मध्य प्रदेशमध्ये जे इच्छापूर आहे तिथून गुटख्याची वाहतूक महाराष्ट्रामध्ये करत आहे, चोरटी वाहतूक करत आहे, विक्री करणे वरणगाव परिसरामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने. त्या अनुषंगाने आम्ही नाकाबंदी बंदोबस्त लावलेला होता आणि पेट्रोलिंग करत असताना, नाईट पेट्रोलिंग करत असताना तो आम्हाला प्रतिभानगर परिसरामध्ये दिसून आला. आम्ही त्याला अडवून विचारलं की संबंधित वाहनामध्ये काय माल आहे, तर तो उडवाउडीचे उत्तर देत होता. त्या वाहनाचा मालक चालक कोण आहे विचारला असं, तो त्यानं स्वतःचं नाव सांगितलं. त्यानंतर आम्ही त्याची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखू सदर जमाल मिळून आल्याने आम्ही सदर जमाल पोलीस स्टेशनला घेऊन येऊन पंचनामा केला व अन्न आणि औषध प्रशासनाशी संपर्क केला असता काही आपत्कालीन सेवामध्ये त्यांची सेवा वर्ग झाली नाही. माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ते येऊ शकत नाही, तर आपले सर्वांनी पुढील कारवाई करा अशी त्यांना आम्हाला ईमेलद्वारे कळवले होते. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे फिर्यादी होऊन शोएब खाटिकवर महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करत होता व माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडील संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले होते, त्यामुळे भादवी कलम 186, 272, 273 व 328 अनुषंगाने वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तसेच माननीय वरिष्ठांना देखील याबाबत कळवण्यात आले आहे.